नमस्कार मित्रांनो, पूजास क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात। काजू, बदाम, चारोळी, डिंक, गुड़, सुकं खोबरं, खसखस, साजूक तूप, वेलची पूड, खारी। साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघितले आहे। आता वेळ झाली आहे कृती बघण्याची, तर आपण कृती पाहूयात। कृती पुढील प्रमाणे आहे। सर्वप्रथम कढईमध्ये तूप घालून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य तळून घ्यायचे आहे। डिंक छान फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे। बदाम, काजू, चारोळी, सुकं खोबरं खरपूस भाजून परातीमध्ये काढून घेऊया। खसखस, तळून घेतलेले सर्व साहित्य ग्राइंडर मधून बारीक करून घेऊयात। आता लाडू बांधण्यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे। त्यासाठी तुपामध्ये गूळ घालून वितळून घ्यायचा आहे। गूळ मेल्ट होत आला की त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक जास्त घट्ट होणार नाही। आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे। पाक रेडी झाला आहे। ग्राइंड करून घेतलेल्या जिन्नसमध्ये पाक घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। एकदा हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करायचे आहे आणि मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहे। तयार आहेत आरोग्यदायी असे डिंकाचे पौष्टिक लाडू। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।